नमस्कार, मी विश्वास नांगरे पाटील 1997 बॅचचा IPS अधिकारी आहे. सध्या अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र येथे ADG या पदावर कार्यरत आहे. हा व्हिडिओ मी नागरिकांना आवाहन करण्यासाठी बनवत आहे, कारण सध्या सायबर क्राईम हे खूप मोठं आव्हान नागरिकांच्या समोर पण आहे आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजच्या समोर पण आहे. आणि यात नवीन मोडस, नवीन गुन्ह्याची पद्धत जी आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव घेऊन आणि ED, CBI, नार्कॉटिक्स, सायबर क्राईम अशा लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या नावाचा वापर करून नागरिकांना फसवलं जात आहे. यात विशेषतः ज्यांचं रेप्युटेशन अतिशय चांगलं आहे असे प्रोफेशनल्स, सिनियर सिटिझन्स, त्यात विशेष करून महिला या गुन्हेगारांचं टार्गेट आहेत. त्यामुळं या गुन्ह्यांच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस आणि एज्युकेशन, जनजागृती होणं हे महत्त्वाचं आहे. आणि यासाठी हा अट्टहास, कारण माझ्या नावाचा वापर करून सुद्धा 2 ठिकाणी अशा पद्धतीची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे पहा, या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी अतिशय बेरक्या स्वरूपाची आहे. हे गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करतात, त्या मेसेजमध्ये ज्या नंबरवरून मेसेज आलेला असतो त्याचा एक टिपिकल लोगो असतो, ED, CBI, सायबर क्राईम, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, नार्कॉटिक्स ब्युरो असा लोगो असतो, किंवा ट्राय, टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियासारखा ट्रायचा लोगोसुद्धा असतो की तुमचा मोबाईल फोन हा आम्ही बंद करत आहोत, कारण तुमच्या मोबाईल फोनवरून इलिगल ॲक्टिव्हिटी सुरू आहे. साहजिकच तुम्हाला त्याचा ताण येतो. दुसरा मेसेज येतो, त्यात दुसरा मोबाईल नंबर मेन्शन केलेला असतो की हा तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरनं इलिगल मनी लॉन्ड्रिंग झालेला आहे. आता स्वाभाविकच तुम्ही त्या फोनवर कॉन्टॅक्ट करता आणि हा माझा नंबर नाही आहे, ते लगेच तुम्हाला त्यांच्या झाशामध्ये घेतात आणि दुसऱ्या एजन्सीला, सायबर क्राईमला कॉन्टॅक्ट करा, एक तासात रिपोर्ट करा. रिपोर्ट करायचं नसलं तर आमच्यावर व्हिडिओ कॉलवर या. आणि व्हिडिओ कॉल हा यातला सगळ्यात महत्त्वाचा हिप्नॉटिझमचा प्रकार आहे. एकदा तुम्ही त्यांच्या व्हिडिओ कॉलवर आलात की तुम्ही डिजिटल डिटेन्शनमध्ये गेला म्हणून समजा. ते हिप्नोटाईज केल्यासारखे तुम्हाला सांगतात की तुमचे हे आधार कार्ड आहे, नंबर आहे, तुमचे KYC हे डिटेल्स आहेत, तुमच्या नावावरती 4-5 बँकेचे अकाउंट वेगवेगळ्या ठिकाणी खोललेले आहेत, त्याच्यावरनं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, मोठमोठ्या अंडरवर्ल्डच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये तुमचा हात आहे, किंवा फेडेक्सचं तुमचं पार्सल पाठवलेलं आहे, त्या फेडेक्सच्या पार्सलच्या माध्यमातून कॉन्ट्राबँड किंवा ड्रग्जचा खूप मोठा व्यवहार झालेला आहे, तुम्ही एखाद्या सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये आहात, तुमच्या नावावरनं चाइल्ड पोर्नोग्राफी या फोन नंबरवरनं 20 लोकांना गेलेली आहे, त्यांनी तुमच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल केलेली आहे, तुमच्या नावाचे अरेस्ट वॉरंट निघालेले आहेत, तुमच्या नावाने FIR दाखल झालेले आहेत, आणि सगळे डिजिटल कागद तुम्हाला पाठवले जातात, त्यात तुमचं नाव मेन्शन केलेलं असतं, डिटेल्स दिलेले असतात, त्यामुळे तुम्ही घाबरून जाता आणि साहजिकच त्यांच्या भळक्यावामध्ये येतात. ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बोलण्यावरनं तर वाटतं की तुम्ही त्यात इनोसंट असाल, म्हणून आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. आणि इथंच गमक सुरू होतं आणि मग ते तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायला सांगतात. हे एकदा ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवर तुम्ही आलात की तुम्हाला आयसोलेट करतात, थ्रेटन करायला सुरुवात करतात, इंटिमिडेट करायला सुरुवात करतात. ते सांगतात की तुम्ही तुमच्या घरच्यांनाही कळवू देऊ नका. तुम्ही आयसोलेट कसे व्हाल, वेगळे कसे व्हाल, याच्याकडे त्यांचा भर असतो. म्हणजे तुमच्या सगळ्या मुवमेंट, तुमचे लोकेशन्स हे कसे चालले त्याच्यावर त्याची ऑब्झर्वेशन. 2-3 दिवस ही प्रक्रिया चालू असते, काही तास पण ही प्रक्रिया सुरू असते आणि त्यामध्ये मग ते तुम्हाला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी उद्युक्त करतात. तुमचे जर FDs असतील त्या मोडायला लावतात, तुमचे म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स असतील ते लिक्विडिफाय करायला लावतात, किंवा तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांचे पैसे असतील ते ट्रान्सफर करून घ्यायला लावतात, आणि ते सगळे पैसे फंड लिगलायझेशन प्रोसेशन, म्हणजे बऱ्याचदा RBIचं एक खोटं असं अकाउंट तयार केलं आहे असं दाखवतात आणि ते अकाउंट कुणाचतरी असतं दुसऱ्याचं, त्याच्यावरती ते पैसे पाठवायला सांगतात. ते पैसे टप्प्याने दुसऱ्या अकाउंटवर जातं आणि ही फसवणुकीची प्रक्रिया चालू असते. यामध्ये अगदी युनिफॉर्म घातलेले तुम्हाला पोलीस ऑफिसर्स दिसतील, तुम्हाला अगदी ऑफिस असं दिसेल, प्रोफॅनिटी किंवा ॲग्रेसिव्ह डिमेनर जसं सिनेमामध्ये असतं तशा पद्धतीची त्यांची प्रक्रिया असते.
हे डिटेल्स तुम्हाला दाखवतात, ते ऑफिससारखे असतात, त्यामुळं तुम्ही स्वाभाविक या जाळ्यात ओढले जाता. त्यामुळं कृपया कृपया अशा व्हिडिओ कॉल्सना किंवा अशा पद्धतीच्या फोन कॉल्सना बळी पडू नका. एकतर असा फोन तुम्ही चुकून उचलला आणि त्याच्यावर कॉन्व्हर्सेशन सुरू केलं तर घाबरून जाऊ नका. बी कूल, काम. अशा फोनच्याबद्दल तुम्हाला जर आपल्या घरच्यांना त्वरित माहिती देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या नातेवाईकांना, एखादा आपला रिटायर्ड पोलीस ऑफिशियल कोणी ओळखीचा असेल, लॉयर ओळखीचा असेल, किंवा एखादा सुशिक्षित चांगला व्यक्ती ओळखीचा असेल, त्याच्याशी संपर्क करा, त्याचे डिटेल्स द्या. ज्या ऑफिसमधनं फोन आलेला आहे त्या ऑफिसला संपर्क करण्याचा प्रयत्न करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जवळच्या पोलीस स्टेशनला याबद्दल इन्फॉर्म करा. आणि जर तुम्ही हे पैसे ट्रान्सफर केले तर कृपया 1930 1930 या सायबर हेल्पलाईनला कळवा. कारण ही हेल्पलाईन एवढ्यासाठीच आहे की तुम्ही केलेले ट्रान्सफर केलेले मनी हे 24 तास 48 तास अशा गोल्डन आवरमध्ये तुम्ही जर कम्युनिकेट केले तर ते पैसे फ्रीज केले जातात, होल्ड केले जातात. इवन त्या अकाउंटवरनं दुसऱ्या अकाउंटवर ज्या वेळेला अनेक अकाउंटवर हे ट्रान्सफर प्रोसेस सुरू असते, नंतर बाहेरच्या देशात सुद्धा हे पैसे जातात, त्यामुळे जोपर्यंत ते अकाउंटमधनं दुसऱ्या बँकेच्या अकाउंटवर जात आहेत, कारण हे 1930 ही हेल्पलाईन जी आहे ती सायबर पोलीस आणि बँकेच्या ऑफिशियल्सच्या कोऑर्डिनेशनमध्ये चालत असते, त्यामुळे पैसे फ्रीज करण्यासाठी यातून प्रयत्न होतात आणि अनेकदा ते यशस्वी होतात. आणि कृपया नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे, त्याच्यावरती रिपोर्ट करा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल आता सुरू करण्यात आलेले आहेत. मेट्रोजमध्ये सायबर पोलीस स्टेशन डेडिकेटेड सुरू केलेले आहेत. मुंबईमध्ये 6 सायबर पोलीस स्टेशन आहेत. ग्रामीण भागामध्ये डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला सायबर पोलीस स्टेशन आहे, तिथं जाऊन FIR द्या. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाऊन FIR द्या. तुम्हाला FIR देता येते, ती घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. कृपया अशा फसवणुकीला बळी पडू नका. तुमच्या आयुष्याची सगळी कमाईची पुंजी जी आहे ती क्षणातच लुटली जाऊ शकते आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे नावं वापरली जातात. कृपया हे ध्यानात घ्या, कुठलाही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला इंटरॉगेशन करत नाही, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं डिजिटल डिटेन्शन केलं जात नाही, तुम्हाला असे अरेस्ट वॉरंट व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवता येत नाही. ते ऑफिशियल पोस्ट ऑफिसनी किंवा मग पर्सनली समन्स किंवा वॉरंट्स घेऊन कॉन्स्टेबल येतो, त्यांनी ते पाठवले जातात. त्यामुळे कुठलेही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉल करत नाहीत. कृपया अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या पद्धतीला बळी पडू नका. धन्यवाद. जय हिंद.